महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि जागतिक विश्व अहिंसा दिनानिमित्त महात्मा गांधी उद्यानाचा पुनर्बांधणी व लोकार्पण सोहळा 2 ऑक्टोबरला करण्यात आला. या लोकार्पणासाठी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, अशोक जैन, सुरेश जैन, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे व मान्यवर उपस्थित होते. महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि जागतिक विश्व अहिंसा दिनानिमित्त जैन उद्योग समूहाच्या वतीनं महात्मा गांधी उद्यानाचे नूतनीकरण आणि लोकार्पणाचा सोहळा 2 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन करून सरख्यावर सूत कापून या उद्यानाचं उद्घाटन करण्यात आलं. एक अतिशय जुन्या बागेचं अतिशय सुंदर उद्यानात झालेलं रूपांतर आपण सगळे बघतो आहोत. आणि हे उद्यान इतकं सुंदर करण्याची प्रेरणा ज्या मोठ्या भाऊंमुळे आपल्याला मिळाली त्या उद्यानाचा आज हा लोकार्पण सोहळा आहे. या लोकार्पण सोहळ्याची कार्यक्रमाचं उद्घाटन आपण दीप प्रज्वलनाने करतो, पण आज गांधी जयंती म्हणून या कार्यक्रमाचं उद्घाटन तुषार भाई आपले आज चरखा चालवून या कार्यक्रमाचं उद्घाटन इथं करणार आहेत. यावेळी अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जंतो ही प्रार्थना गाऊन उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. गुढीपाडव्याच्या दिनी या उद्यानाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता, तेव्हापासून या उद्यानानं काट टाकायला सुरुवात केली होती. या उद्यानाचे आता कायापालट झालं असून आता खऱ्या अर्थाने नव्याने उदयास आल्याची भावना जळगावकरांनी व्यक्त केली. यावेळी प्रभारी आयुक्त आणि जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जळगाव पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, महापौर ललित कोल्हे, नितीन लड्ढा, आमदार सुरेश भोळे, सुरेश जैन,
स्मिता वाघ, चंदू पटेल आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन रंगकर्मी शंभू पाटील यांनी केलं. प्रभारी आयुक्त व जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी गुढीपाडव्याला उद्यानाचे भूमिपूजन केले असल्याचे सांगितले. महात्मा गांधी यांचा नवीन पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला असून सावरकरांच्या पुतळ्याचे नूतनीकरण केले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मी ठरवलं आणि संध्याकाळी 5 दरम्यान गुढीपाडव्याच्या दिवशी नितीन भाऊ लड्डा मी आणि अशोक भाऊ एकत्रित आलो आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला. त्यानंतर मग थोडासा उन्हाळा आणि पावसाळा सुरू झाला, त्यामुळे या उद्यानाचं नूतनीकरण करण्यासाठी मोठे हात सरसावले. त्यामध्ये माझ्याकडे लगेच आयुक्तपदाचा पदभार आला. शहराचे आमदार राजूमामा भोळे, आम्ही सर्वजण एकत्रित आलो. स्मिताताई वाघ, चंदूभाई पटेल, नितीनजी लड्डा आणि अशोक भाऊ या ठिकाणी, शिरीष बर्वे यांनी अत्यंत थोडक्या कालावधीमध्ये चांगलं काम या ठिकाणी केलं. मोहन ते महात्मा, त्याच्यानंतर नवीन पुतळा, त्यानंतर सावरकर पुतळ्याचं नूतनीकरण आणि अशा रीतीनं अवघ्या 64 दिवसामध्ये हे उद्यान आपण या ठिकाणी उभारलं. आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत आपणही या ठिकाणी लहान असताना खेळलो असल्याच्या भावना जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केल्या. आम्ही लहान असताना याच ठिकाणी खेळलो असल्याची भावना जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी व्यक्त केली. लहानपणापासून म्हणजे जवळजवळ 1968 पासून आणि 1982 पर्यंत या गांधी उद्यानाच्याच परिसरात मागच्या बाजूला आमचं घर असल्यामुळे आमचं बालपण याच उद्यानात गेलं. दिवसाचे 2-2 तास 3-3 तास आम्ही या उद्यानात घातले. म्हणजे जवळजवळ आजपासून 45-50 वर्ष आम्ही इथे येत होतो, जात होतो, हे बघत होतो. मागच्या वर्षी दरवर्षीप्रमाणे 2 ऑक्टोबरला आपली रॅली जळगाव शहराचं भूषण असलेलं 17 मजली प्रशासकीय इमारत जी महानगरपालिकेची तिथून निघते आणि गांधी बगीचा तेथे आणि इथे आपला पुढचा कार्यक्रम होत आलेला आहे. त्यावेळेला मागच्या वर्षी तत्कालीन महापौर आमचे मित्र नितीन भाऊ लड्डा यांनी प्रस्ताव मांडला की आपण भाऊंचं उद्यान उभारतो आहे, परंतु याही उद्यानाचं जर कायापालट आपण करू शकला तर जळगाव शहरवासियांना एक 64 दिवसात या उद्यानाचे काम पूर्णत्वास नेताना पालिका आणि जैन उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांची मेहनत घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 64 दिवसांपूर्वी या उद्यानाचं कायापालट करायचं, पुनर्बांधणी करण्यासाठीचं विडा शिरीष बर्वे आणि आमच्या कंपनीतील असंख्य सहकाऱ्यांनी उचललं आणि त्याचं मूर्त स्वरूप आज आपल्या सगळ्यांसमोर इथे आहे. या उद्यानात संत तुकडोजी, संत तुकारामांचे सुविचार असून ते प्रत्येकाने वाचावे आणि वाचून ते आपल्या आयुष्यात अंमलात आणून आपलं जीवन सुखकर बनवावं असा सल्लाही त्यांनी दिला. या उद्यानात वेगवेगळी खेळणी आहेत, वेगवेगळे गांधीजींचे, संत तुकडोजीचे, संत तुकारामाजींचे मेसेजेस आपण दिलेले आहेत. त्याच्यातनं प्रत्येकाने काहीतरी घ्यायचं आहे आणि आपल्या जीवनात त्याचा अंमल करायचा आहे. या ठिकाणी मोहन टू महात्मा असं महात्मा गांधींच्या जीवनचरित्रावर आधारित प्रदर्शन उभारण्यात आलं असून त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा, आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून आपण या उद्यानासाठी पुढाकार घेतला असल्याचं ते यावेळी म्हणाले. नागरिकांना या उद्यानाच्या सुशोभीकरणावर एक माहितीपटही दाखवण्यात आला. या उद्यानात भिंतीवर सर्वधर्म समभाव जपत प्रार्थना, पाण्याची सोय, बालगोपाळांसाठी खेळणी, आकर्षक असा कारंजा उभारून या उद्यानाचा कायापालट करण्यात आला आहे.